बरं, काय जे ऍबसेंट होते त्यांना मी शॉर्ट मध्ये सांगते. नवघने, मधुरा, श्रुती, लक्ष द्या. आता इथे आपण काय युज करतो, इथे आपण पुश डाऊन ऑटोमेटा युज करतो. पुश डाऊन ऑटोमेटा म्हणजे काय, इथे जे आपण एस वाय मध्ये जे स्टॅक बघितलं होतं ते इथे आपण स्टॅकचं इम्प्लिमेंटेशन करणार आहे, किंवा इथे आपण पीसीएस मध्ये स्टॅक युज करणार आहे. आपण काय म्हणणार आहे, पुश डाऊन ऑटोमेटा. आता याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला स्टॅक आहे, आपण स्टॅक मध्ये कुठले ऑपरेशन बेसिक परफॉर्म करतो, पुश करतो, पॉप करतो किंवा कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करणार नाहीये. मग जर तुम्हाला पीडीए युजिंगच पीडीए म्हणजे टीसीएस मध्ये तुम्हाला पुश करायचं असेल तर तुम्हाला कसं पुश करावं लागणार आहे, क्यू नॉट ए म्हणजे झाला आपला इनपुट सिम्बॉल, कुठल्या इनपुट सिम्बॉल साठी करतात, झेड नॉट म्हणजे झाला टॉप ऑफ द स्टॅक. शॉर्ट मध्ये फक्त पुश पॉप ऑपरेशन एक्सप्लेन करते, म्हणजे तुम्हाला आता जे शिकवते ते लेक्चर्स लक्षात. मग आता तुमच्या स्टॅक मध्ये इनिशियली काही डेटा नसेल म्हणजे स्टॅक एम्प्टी आहे, झेड नॉट. झेड नॉट इंडिकेट करतो की तुमचा स्टॅक काय एम्प्टी, जसं आपलं सी मध्ये होतं किंवा डेटा स्ट्रक्चर मध्ये होतं की टॉप जर मायनस वन ला असेल तर आपला स्टॅक एम्प्टी असतो, तसंच जर इथे झेड नॉट असेल तर इनिशियली स्टॅक मध्ये झेड नॉट म्हणजे स्टॅक मध्ये काहीच नाही, एम्प्टी असतो. मग आता तुम्हाला काय करायचंय, तर पुश करायचं. तुम्हाला काय पुश करायचंय, तर तुम्हाला हा जो ए हा इनपुट सिम्बॉल आहे, हा इनपुट सिम्बॉल पुश करायचा आहे. तुम्ही काय करणार, ए. मग पुश झालं कसं करणार, तर तुमचा इथे स्टॅक चेंज झाला म्हणजे इथे मी आधीचं सिम्बॉल आणि नेक्स्ट सिम्बॉल लिहिलं, तुम्ही त्याला काय म्हणणार, आपला आता ए काय झालाय, पुश झाला. कळतंय, अजून एकदा पुश करून हा झाला आपला ए, पुश झाला. आता तुम्हाला आता कन्सिडर करा, कलम इथून क्यू वन वर आहे, जर मला ए आता कुठला पुश करायचा आहे, बी पुश, कुठला इनपुट सिम्बॉल पुश करायचा आहे, बी इनपुट सिम्बॉल पुश. पण टॉप ऑफ द स्टॅक काय, आता हा ए म्हणजे काय इंडिकेट करणार आहे, टॉप ऑफ द स्टॅक. टॉप ऑफ द स्टॅक काय आहे, ए. टॉप ऑफ द स्टॅक ए असेल तर मला काय पुश करायचा आहे, बी. म्हणून मी ते बी पुश केलं. पुश झालं हे कसं करणार, स्टॅक मध्ये सिम्बॉल काय आहे तुमचं, बी ए म्हणजे करंट सिम्बॉल आणि प्रिव्हियस सिम्बॉल स्टॅक मध्ये इथे आलं, आपण त्याला म्हणतो पुश. मी आता परत म्हणलं मला पुश करायचं, तर कुठले इनपुट सिम्बॉल पुश करायचंय मला, तर बी इनपुट सिम्बॉल पुश करायचं. आता टॉप ऑफ द स्टॅक मध्ये काय आहे, बी, त्याला तुम्ही काय करताय, बी पुश कर. पुश झाल्यानंतर स्टॅक मध्ये काय आलं, बी बी. बीचा अर्थ काय, प्रिव्हियस सिम्बॉल आणि करंट सिम्बॉल आले लक्षात. पुश ऑपरेशन, पुश ऑपरेशन झालं हे कशावरून कळतं, जेव्हा तुमचा इथे टॉप ऑफ द स्टॅक जो आहे तो चेंज होईल ते. कळालंय मधुरा, श्रुती, नवघने? बाकी ज्यांना काल जे प्रेझेंट होते त्यांना कळालंय, जे ऍबसेंट होते त्यांनी थोडासा मला फास्ट रिप्लाय द्या. आता तुम्हाला स्टॅक मधून काय करायचं असेल, पॉप ऑपरेशन परफॉर्म करायचं. पॉप म्हणजे काय करायचं, आपल्याला डिलीट करायचं. आता डिलीट करायचं असेल तर बघा आता स्टॅक मध्ये काय आहे, स्टॅक मध्ये आता बी हे इनपुट सिम्बॉल, तर टॉप ऑफ द स्टॅकला काय आहे, बी. टॉप ऑफ द स्टॅकला काय आहे, आपलं बी. आता पॉप ऑपरेशन करतोय कसं करणार आहे, जेव्हा इथे मी एप्सिलॉन रिप्लेस करते, जेव्हा इकडे मी हे एप्सिलॉन रिप्लेस करते टॉप ऑफ द स्टॅकला, तेव्हा नाही रे नवघने, फर्स्ट इयरला नव्हतं रे, सेकंड इयरला होतो, कोरोनामुळे कळत नाही वाटत किती वर्ष संपले. डेटा स्ट्रक्चर फर्स्ट सेमिस्टर असो, बेसिक लक्षात येईल कन्सेप्ट. आता इथे कुठल्या वर्षाला होतो हे एवढं महत्वाचं नाहीये. पुश केलं त्याच्यानंतर आपण आता पॉप केलं, पॉप करतोय म्हणजे आता इथे आपण टॉप ऑफ द स्टॅक जो आहे तो टॉप ऑफ द स्टॅक आपण कशाने रिप्लेस करणार आहे, एप्सिलॉन ने, म्हणजे हा काय झाला, पॉप झाला. परत एकदा पॉप करायचा असेल तर मी कसं लिहिणार, क्यू वन, कुठल्या इनपुट सिम्बॉल साठी पॉप करायचं, ए. टॉप ऑफ द स्टॅक काय आहे, बी. तर मला पॉप करायचा असेल तर मी क्यू टू एप्सिलॉन ने, म्हणजे जर इथे तुमचा एप्सिलॉन असेल तर तुमचा हा बी काय झाला, पॉप. समजतंय, मी आता असं म्हणलं परत क्यू टू ए बी, तर पॉप होईल का, पॉप होईल का, सगळ्यांनी रिप्लाय द्यायचं, हे स्टेटमेंट एक्झिक्युट होईल का,
तुम्हाला जो वरचा दिसतोय तो स्टॅक आहे ना, पॉप होईल का तो सृष्टी? करेक्ट. आता इथे तुमचं पॉप होणार नाही का? इनपुट सिम्बॉल ए आहे पण टॉप ऑफ द स्टॅकला, टॉप ऑफ द स्टॅकला बी आहे का? नाही, टॉप ऑफ द स्टॅकला काय आहे? ए. म्हणून मग पॉप होणार नाही. कळतंय का? हा काय इम्पॉर्टंट आहे, हा इंडिकेट करतो टॉप ऑफ द स्टॅक काय. आणि हे आपलं इनपुट सिम्बॉल, ह्या इनपुट साठी पुश करायचं आहे का पॉप? समजलंय? म्हणजे आता याच्यासाठी आपला आता पॉप होणार नाही, हा जर स्टॅक असेल तर. कळालंय पॉप ऑपरेशन कसं परफॉर्म करणार? पॉप ऑपरेशन परफॉर्म करायचं असेल तर आपण टॉप ऑफ द स्टॅक कशाने रिप्लेस करणार आहे? एप्सिलॉनने. टॉप ऑफ द स्टॅक कशाने रिप्लेस करणार आहे? एप्सिलॉनने. त्याच्यानंतर नेक्स्ट रीड करायचंय. रीड करायचं म्हणजे स्टॅक मध्ये काही चेंजेस करायचे नाहीये, पुश पण करायचं नाहीये आणि पॉप पण करायचं, फक्त रीड करायचं. माना जर तुमचं इनपुट सिम्बॉल ए असेल आणि टॉप ऑफ द स्टॅक, इनपुट सिम्बॉल इथे काही असू शकत नाही, टॉप ऑफ द स्टॅक पण इथे तुमचा काहीही असू शकतो. तर आता जर माझं बी हे इनपुट सिम्बॉल आलं तर मला पुश पण करायचं नाहीये आणि पॉप पण करायचं नाही, म्हणजे इनपुट सिम्बॉल आणि टॉप ऑफ द स्टॅक काही असू शकतात क्वेश्चनच्या अकॉर्डिंग. तर मग इथे जर मी टॉप ऑफ द स्टॅक तोच ठेवला, टॉप ऑफ द स्टॅक इथे काय आहे आपला बी, इथे पण आपला जर टॉप ऑफ द स्टॅक, इथे टॉप ऑफ द स्टॅक काय बी, जर इथे पण टॉप ऑफ द स्टॅक चेंज झालेला नाहीये, टॉप ऑफ द स्टॅक तोच आहे, म्हणजे मी काय केलंय? फक्त रीड ऑपरेशन परफॉर्म केलं, पुश पण केलं नाहीये आणि त्या सिम्बॉल साठी पॉप पण केलं. आलंय लक्षात? कळालंय बेसिक पुश पॉप आणि रीड ऑपरेशन स्टॅक मधले? मग आपण काल काही लेक्चर्सला एक्झाम्पल घेतली होती. नेक्स्ट नॉर्मली इथे पण आपण इक्वॅलिटी चेक करणार आहे नॉर्मली, म्हणजे जसं आपण टेपला रिप्लेस करत होतो, टेप असेल आपला ट्यूरिंग मशीन असेल, ए रेस्टॉरंट बी रेस्टॉरंट साठी असेल, तर ए ए ए बी बी बी, मी ए ला रिप्लेस करायचे एक्स नी, बी ला रिप्लेस करायचे वाय ने, हे आपलं ट्यूरिंग मशीन चालवतो, टेप होता टेप मध्ये रिप्लेस करायचं. मग जर तुमची लँग्वेज ए रेस टू एन आणि बी रेस टू एन असेल तर आपण काय करणार आहे त्या केसमध्ये, तीन ए तीन बी असतील, म्हणजे सेम नंबर ऑफ ए आणि सेम नंबर ऑफ बी असेल, तर मी ए काय करणार? कम्पॅरिझन कशामध्ये? ए आणि बी मध्ये. मी ए काय करणार? पुश करणार आणि प्रत्येक बी साठी ए ए पॉप करणार, प्रत्येक बी साठी ए ए पॉप करणार, प्रत्येक बी साठी ए ए पॉप करणार. सेम नंबर ऑफ ए आणि सेम नंबर ऑफ बी असेल तर शेवटी जेव्हा स्प्रिंग संपेल तेव्हा स्टॅक मध्ये काय राहणार आहे? स्टॅक मध्ये काय राहणार आहे? एम. समजलंय? म्हणजे इथे आपण इक्वॅलिटी चेक करतो, कशाबरोबर काय कम्पेअर करायचंय त्याच्यानुसार आपण पुश आणि पॉप ऑपरेशन परफॉर्म. माझं कालचं घेतलं एक एक्झाम्पल फक्त रिपीट करते एकदा. डिझाईन डीएफए फॉर, जे काल प्रेझेंट होते त्यांनी मनाने करा, डिझाईन डीएफए फॉर एल इज इक्वल टू झिरो रेस टू एम वन रेस टू एन, एम इज इक्वल टू एन, एम इज इक्वल टू एन, एम अँड एन ग्रेटर दॅन इक्वल टू वन. म्हणजे याचा अर्थ काय आहे बरं? एम आणि एनच्या व्हॅल्यू काय पाहिजेत आपल्याला? इथे एम आणि एनच्या व्हॅल्यू आपल्याला सेम पाहिजे, म्हणजे इथे इनडायरेक्टली झिरो रेस टू एम आणि वन रेस टू एमच आहे, बरोबर की नाही? म्हणजे इथे सेम नंबर ऑफ ए आणि सेम नंबर ऑफ बी आहे. तुमची लँग्वेज काय येणार आहे? झिरो वन झिरो झिरो वन वन झिरो 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 वन 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 झिरो 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 वन 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 वन. कळालं? कम्पॅरिझन कशामध्ये आहे? कम्पॅरिझन कशामध्ये आता नवगले? झिरो आणि वन मध्ये. म्हणजे पहिल्यांदा झिरो येत आहे, जे पहिलं येत आहे ते पुश करायचं आणि ज्याच्याबरोबर कम्पॅरिझन आहे ते दुसरं आलं की काय करायचं? आता बेसिक कसं येणार आहे? डेल्टा ऑफ क्यू झिरो, इनपुट सिम्बॉल काय आला? झिरो. जर पहिल्यांदा झिरो आला तर स्टॅक मध्ये काय असणार आहे बरं? एमटी. स्टॅक मध्ये काय असणार आहे? एमटी, म्हणजे टॉप ऑफ द स्टॅक काय असणार आहे? झेड. काय करायचंय आपल्याला? पुश करायचंय क्यू वन ए झेड वन,
म्हणजे ए हा पुश केलेला आणि आधीच करंट आणि टीएस म्हणजे इथे आपलं होतं पुश. पण आता जेव्हा सेकंड नाही झिरो येईल, झिरो आला तर झिरो पुश करायचा, सॉरी सेकंड नाही म्हणजे आपला झिरो येईल, म्हणजे झिरो 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 तीन झिरो तीन म्हणजे हा पहिला झिरो झाला. त्यानंतर जेव्हा सेकंड टाइम झिरो येईल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅकला काय असेल बरं, झिरो क्यू वन, कारण की काय क्यू वन झाले क्यू वन झिरो झिरो, तरी पण काय करायचंय पुश करायचं झिरो झिरो. आता तुम्ही म्हणाल इथं क्यू वनच का लिहिलं, कारण की परत जर झिरो आला तर पुढलेला परत पुढचा झिरो काय करायचा पुश करायचा, म्हणजे इथे मी लूप लावतो पुश पुश पुश, प्रत्येक झिरो आला तर प्रत्येक झिरो काय करा पुश करा. मग पुश केल्यानंतर सगळे झिरो झाले, मग झिरो नंतर काय येणार आहे बरं, झिरो हा पण पुश झाला, झिरो नंतर परत काय येणार आहे वन, झिरो नंतर जर वन आला तर टॉप ऑफ द स्टॅक काय असणार आहे झिरो, झिरो नंतर जर वन आला तर टॉप ऑफ द स्टॅक काय असणार आहे वनच असणार आहे, सॉरी झिरो नंतर वन आला तर टॉप ऑफ द स्टॅक आपला काय असणार आहे झिरोच असणार आहे. वन इनपुट सिम्बॉल साठी काय ठरले आपलं पॉप करायचं, बरोबर आहे. पॉप कसं करणार, मग पुश वरून पॉप करायचं असेल तर स्टेट बदलायची क्यू टू एप्सिलॉन, क्यू टू एप्सिलॉन. जसं तुम्ही क्यू टू एप्सिलॉन लिहिला तर काय होईल, एकच एकाच झिरो साठी एकच वन पॉप होईल, पण प्रत्येक वन साठी तुम्हाला पॉप करायचं आहे, म्हणून परत क्यू टू वरून परत वन आला, कितीही वन आले तरी टॉप ऑफ द स्टॅक काय असणार आहे झिरोज असणार आहे, काय करायचंय पॉप, म्हणजे इथे मी परत काय लावलंय लूप, म्हणजे उरलेले सगळे झिरो साठी पॉप, म्हणजे परत झिरो परत वन आला क्यू परत वन आला काय करायचंय पॉप, परत वन आला काय करायचंय पॉप. सगळ्या वन नंतर काय येईल आपल्याला इथे, काहीही येणार नाही, एम्प्टी स्ट्रिंग येईल. जेव्हा इथे एम्प्टी स्ट्रिंग येईल क्यू टू वरून तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक मध्ये काय असणार आहे बरं, तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक मध्ये काय असणार आहे झेड नॉट, म्हणजे एम्प्टी येईल आणि झेड नॉट आला तर काय आहे आपल्याला सक्सेस, म्हणून इथे टॉप ऑफ द स्टॅक चेंज करायचा नाही तोच ठेवायचा, त्याला आपण म्हणतो सक्सेस. कळालंय कशी लिहिले डेफिनेशन, हे झाला तुमचा पीडीए, हा जो आहे हा झाला तुमचा पीडीए. त्याची डेफिनेशन लिहायची असेल आपण डेफिनेशन अशी लिहितो, एम क्यू इनपुट गॅमा ट्रान्झिशन टेबल क्यू नॉट झेड नॉट एफ सेवन टपल्स मी रिनोट करतो. क्यू म्हणजे स्टेट्स, स्टेट्स किती आहे क्यू झिरो क्यू वन क्यू टू क्यू थ्री, इनपुट सिम्बॉल झिरो आणि वन, गॅमा गॅमा म्हणजे स्टॅक मध्ये कुठले सिम्बॉल वापरले झिरो आणि झेड नॉट. त्यानंतर हा आपला ट्रान्झिशन टेबल आहे ट्रान्झिशन फंक्शन, त्यानंतर क्यू झिरो म्हणजे स्टार्टिंग स्टेट, झेड नॉट म्हणजे स्टॅक मधला इनिशियल सिम्बॉल आणि एफ म्हणजे फायनल स्टेट, फायनल स्टेट कुठली आपली क्यू थ्री. समजले डेफिनेशन नवगणे, मधुरा श्रुती स्नेहल तस्मय त्रिशाली लिहून घ्या, लिहून झाले की मला डन म्हणून रिप्लाय द्या, त्याच्यानंतर आता पुढचे तुम्हाला स्ट्राय घ्या. नेक्स्ट डिझाईन पीडीए फॉर एल इज इक्वल टू ए रेस टू एन बी रेस टू टू एन, ए रेस टू एन बी रेस टू टू एन, एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू वन, म्हणजे काय एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू वन, म्हणजे सांगा जेवढे ए आहेत त्याच्या डबल काय येणार आहेत आपल्याला बी, त्याच्या डबल आपल्याला काय येणार आहे बी, म्हणजे बेसिक लँग्वेज काय असणार आहे ए असेल तर दोन बी असतील, दोन ए असतील
चार बी असतील, तीन ए असतील, तर सहा बी असतील. तर आता इक्वॅलिटी करायची, तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. इक्वॅलिटी करायची असेल तर ए ए ए, बी बी बी, बी बी बी, तर काय करा, सगळे ए पुश करा, सगळे ए काय करा, पुश करा, आणि एका बी साठी पॉप करायचं, दुसरा बी स्किप करायचा, म्हणजे रीड करून पुढे जायचं, परत पुढच्या अल्टरनेट बी साठी स्किप करायचं, परत हा पॉप करायचा, हा पुढचा स्किप करायचा, परत यासाठी पॉप करायचा आणि पुढचा बी काय करायचा, स्किप करायचा. पण हे अवघड जातं, रीड करा स्किप करा, रीड करा स्किप करा, हे अवघड जातं. मग आता दुसरा ऑप्शन काय, तर एका एच्या ऐवजी आतापर्यंत आपण काय करतो, एकच ए पुश, एका ए साठी एकच ए पुश करत होतो. मग आता एका एच्या ऐवजी किती ए पुश करायचे, किती ए पुश करायचे, दोन. एका ए साठी एक ए आला, तर एका ए साठी किती ए पुश करायचे, दोन. परत अजून एक ए आला, किती ए पुश करणार, दोन. परत अजून एक ए आला, तर किती ए पुश करणार, दोन. म्हणजे इक्वल नंबर ऑफ ए आणि इक्वल नंबर ऑफ बी होईल. आणि त्यानंतर नेक्स्ट काय करणार, प्रत्येक बी साठी पॉप, प्रत्येक बी साठी पॉप. कळालं बेसिक लॉजिक, समजलंय बेसिक लॉजिक. आपण काय अप्लाय करा, एका ए साठी किती बी पुश करणार आहे, आपण दोन बी पुश. फॉर एव्हरी ए टू एज आर पुश इन टू स्टॅक. बेसिक लिहून घ्या, फॉर फर्स्ट, फॉर एव्हरी ए पुश, पुश टू एज इन टू स्टॅक. Push two A's into stack. आणि त्याच्यानंतर फॉर एव्हरी बी पॉप वन ए फ्रॉम स्टॅक. हे बेसिक. आता बघा कसं करायचं, नंतर लिहून घ्यायचं. क्यू झिरो वरून पहिल्यांदा ए आला, सुरुवातीचा पहिला ए असेल तेव्हा स्टॅक एम्प्टी असेल. दोन ए आणि चार बी साठी बघतात, मग एक सुरुवातीचा येईल तेव्हा स्टॅक काय असेल, आपला एम्प्टी असेल. म्हणून मग आपण काय करतोय, पुश करतो, म्हणजे क्यू वन आणि ए ए झेड. ए ए झेड का, कारण की किती एका एच्या वेळेचे किती ए पुश केले, दोन ए. आणि हे ए ए पुश करायच्या आधी स्टॅक मध्ये काय होतं, झेड नॉट, तर हे झेड नॉट. कळालं का, इथे आपलं वेगळं, एका ए साठी किती ए पुश केले, दोन. त्याच्यानंतर दुसरा ए येईल तेव्हा क्यू वन वरून टॉप ऑफ द स्टॅक मध्ये एच असेल, तरी पण काय करायचं, पुशच करायचं, ए ए झेड नॉट. म्हणून ए ए. त्याच्यानंतर प्रत्येक बी साठी काय करायचं, पॉप. ए सगळे रीड झाले तर ए नंतर काय येईल, मे बी इनपुट सिम्बॉल काय येईल, तुमचं बी. जेव्हा बी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा टॉप द स्टॅक मध्ये काय येईल, हा करेक्ट, ट्रिपल ए, करेक्ट सृष्टी. ए ए ए हा पुश केलेला ए ए आणि हा टॉप ऑफ द स्टॅकचा आहे, बरोबर. तेव्हा टॉप द स्टॅक मध्ये काय असणार आहे, ए. तेव्हा काय करायचं आपल्याला, पॉप. म्हणून क्यू टू त्यानंतर क्यू टू वरून परत रिमेनिंग बी आले तरी पण आपल्याला काय करायचंय, पॉपच करायचं. म्हणजे एका बी साठी पॉप केलं, दुसऱ्या बी साठी पॉप केलं, तिसऱ्या बी साठी पॉप केलं, चौथ्या बी साठी पॉप केलं, मग आता कुठलाही इनपुट सिम्बॉल आला नाही, म्हणजे एप्सिलॉन, काही इनपुट नाही, तेव्हा स्टॅक काय असणार आहे, एम्प्टी. झेड नॉट तेव्हाच काय असणार आहे आपल्याला, सक्सेस. जेव्हा तुम्ही क्यू थ्री ला जाऊन थांबणार तेव्हाच तुम्हाला सक्सेस आहे. म्हणजे कन्सिडर करा, तुम्ही दोन ए आणि पाच बी लिहिले असतील तर ह्या सगळ्यांसाठी पॉप होईल, पण इनपुट सिम्बॉल बी आणि टॉप आपला झेड नॉट आहे, असे एकही ऑपरेशन आहे का?
नाहीये, म्हणजे तुम्ही क्यू थ्रीला जाऊन थांबणार का? नाही, म्हणजे तुम्हाला काय मिळालं? फेल. समजलंय? मशीनची डेफिनेशन डिरेक्टली लिहिली तरी पण चालते, टपल्स वगैरे न दाखवता. पहिलं काय असतात आपल्या स्टेट्स, क्यू झिरो, क्यू वन, क्यू टू, क्यू थ्री. त्यानंतर इनपुट सिम्बॉल, इनपुट सिम्बॉल कुठले आहे? ए आणि बी. त्यानंतर स्टॅकचे सिम्बॉल, स्टॅक मध्ये काय युज केले आपण? ए आणि झेड नॉट. फॅन्टम आपला ट्रान्झिशन फंक्शन आहेच. स्टार्टिंग स्टेट क्यू नॉट, स्टॅक मधला सिम्बॉल झेड नॉट, आणि सक्सेस स्टेट कुठली आहे तुमची? क्यू थ्री. हे झालं तुमचं मशीनचं फंक्शन. कळालंय कसं केलंय? एका याच्यासाठी किती आहे पुश केले? दोन. स्नेहल, प्रेम, मधुरा, तस्मय, वृषाली. कळालंय? अथर्व, नवगणे, दिव्या, श्रुती, संस्कृती, दिव्या. आता जर असं असेल, लक्ष द्या, डिझाईन पीडीएफ फॉर एल इज इक्वल टू ए रेस टू एन, बी रेस टू एन, सी रेस टू एम, एन अँड एम ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो, ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो. तर काय एम्प्टी स्ट्रिंग पण येईल की नाही तुमची इथे? एम्प्टी स्ट्रिंग पण येईल किंवा नुसते सी 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 पण येतील, किंवा ए जेवढे आहेत तेवढेच बी येणार आहेत, आणि सी चा ऑपरन्स कितीही आहे. लक्षात आलं? ए रेस्टुरेंट, बी रेस्टुरेंट, म्हणजे कंपॅरिझन तुमचे जेवढे ए आहेत तेवढे सी असणार आहे, सॉरी जेवढे ए आहेत तेवढेच बी असणार, कारण की ए रेस्टू एन आहे आणि बी रेस्टू एन, म्हणजे जेवढे ए आहेत तेवढेच बी असणार, आणि सी जे आहे ते कितीही आले तरी पण सांगतात. बरोबर आहे? कारण की सी रेस्टू एम सांगितलं, किंवा सी नाही आले तरी चालणार आहे, म्हणजे ए ए ए, बी बी पण चालेल. समजतंय? कळायला का बेसिक स्ट्रिंग काय येणार आहे? जर तुम्हाला हे अवघड वाटत असेल तर ठीक आहे, आता आपण सुरुवातीचाच क्वेश्चन घेतो. ग्रेटर दॅन इक्वल टू वन घेऊ. ग्रेटर दॅन इक्वल टू वन घेऊ म्हणजे सगळ्यांचा ऑपरन्स मिनिमम वन तरी पाहिजे, म्हणजे ए बी सी ए, किंवा ए ए ए बी 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 सी सी येतील, किंवा ए बी सी 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 किती येईल, जेवढे ए आहेत तेवढेच बी. कम्पॅरिझन आपल्याला ए आणि बी मध्येच करायचे. आले लक्षात? मग आता काय करणार यासाठी? पहिल्यांदा जर आपल्याला ए आले तर हे काय करणार? प्रत्येक ए आपण पुश करणार. फॉर एव्हरी ए किंवा एव्हरी ए FDA push into stack, FDA push into stack. त्यानंतर बी साठी काय करणार? कंपॅरिझन ए आणि बी मध्ये आहे, त्यामुळे बी काय करणार? फॉर एव्हरी बी परफॉर्म, फॉर एव्हरी बी पॉप वन ए फ्रॉम स्टॅक, म्हणजे बी साठी आपण काय करणार? पॉप ऑपरेशन परफॉर्म करणार. सी साठी कम्पॅरिझन आहे का? नाही. तर स्टॅक मध्ये टाकायची गरज असेल, त्यासाठी कम्पॅरिझन देते स्टॅक मध्ये, त्यासाठी पुश पॉप कुठलंच ऑपरेशन परफॉर्म करायचं, यासाठी कम्पॅरिझन आहे त्याच्यासाठीच ऑपरेशन करायचं. करेक्ट सोल्युशन. तर इथे आपण सी काय करणार? रीड रीड सी, किंवा तुम्ही याला असंही म्हणू शकता स्कीप सी. स्कीप सी, सी आले तर रीड करायचे, पुढे जायचे. मग आता बघा, पहिल्यांदा आपल्याला कुठलं इनपुट सिम्बॉल येणार आहे? तर इथे आपल्याला पहिल्यांदा इनपुट सिम्बॉल येणार आहे ए, किंवा स्टॅक आपला एम्प्टी असेल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? पुश. परत नंतरचे जेव्हा ए येतील तेव्हा स्टॅक मध्ये ए असेल, पुश. म्हणजे इथे काय केलं आपण? पुश केलं. म्हणजे आता तुमच्याकडे कन्सिडर करा तीन ए असतील, तीन ए काय झाले? पुश. त्याच्यानंतर प्रत्येक बी साठी काय करायचं आहे? पॉप. प्रत्येक बी साठी कुठलं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे? पॉप. म्हणजे जेव्हा बी येईल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅकला ए असेल,
तेव्हा आपल्याला काय करायचंय, पॉप सगळ्या बी साठी इथे मी लुटलं. जर तुम्ही फक्त इथेच थांबला तर एकाच बी साठी 1A पॉप, 3A, 3B आणि 2C असते, तर हा काय झाला आता तुमचा पॉप. त्यानंतर इथे म्हणून खालचा ऑपरेशन लिहिणं नेसेसरी, लूप यूज करू क्यू टू. म्हणजे आता आपण काय केलं इथे पॉप, परत बी आला पॉप, मग त्याच्यानंतर बी नंतर कुठलं इनपुट सिम्बॉल येणार आहे, आतापर्यंत बी नंतर एमटी येतो आणि बीच होतो, सी पण आहे. बी नंतर जर सी आला तर तेव्हा स्टॅक मध्ये काय असेल, स्टॅक मध्ये काय असेल जेव्हा सी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा स्टॅक एमटी असेल आपला, म्हणजे काय असणार आहे, सेल नॉटच असणार आहे, बरोबर. म्हणजे जेव्हा आपल्याला Q3 Q2 मधून सी सिम्बॉल येईल तेव्हा स्टॅक मध्ये काही नसणारे, एमटी असणारे स्टॅक, तर फक्त रीड करायचं आणि पुढे जायचं. रीड केलाय म्हणजे टॉप ऑफ द स्टॅक मी चेंज केलेला नाहीये, इथे मी Q3 स्टेटला जाणार आणि परत इथे एकच सी नाही येणार आहे, मल्टिपल सी येणार आहेत, म्हणून इथे मी काय लावलं, Q3 झेड नॉट. म्हणजे सी आला की रीड केला, सी आला की रीड केला, सगळे सी रीड झाल्यानंतर काय येणार आहे, मग एमटी येणार, बरोबर आहे. म्हणजे Q3 वरून एमटी स्ट्रिंग येईल तेव्हा पण स्टॅक मध्ये काहीच नसणार आहे, म्हणजे इथे काय आहे तुम्हाला, इथे काय केलं आपण पॉप, काय केलं रीड सी. समजलंय मशीनची डेफिनेशन कशी येणार आहे आपली, Q0, Q1, Q2, Q3, Q4 इनपुट सिम्बॉल ए बी सी स्टॅक मध्ये काय यूज केलंय, ए आणि झेड नॉट, ट्रान्झिशन टेबल क्यू नॉट झेड नॉट आणि सक्सेसची स्टेट कुठली आहे, क्यू. समजलंय, झालं की डन म्हणून भेटला. आता जर असं असलं असतं पुढे, हे झालं इथपर्यंत, पुढचं डिझाईन PDA for L is equal to A raised to N, B raised to M, C raised to N, M is greater than equal to 1 and N is greater than equal to 0. तर म्हणजे याचा अर्थ काय की जेवढे कंपॅरिझन कशामध्ये सांगा, जेवढे A आहेत तेवढे C पाहिजे, जेवढे A आहेत तेवढेच आपल्याला काय पाहिजे, C पाहिजे, करेक्ट. म्हणजे A साठी काय करायचं पुश, सी साठी काय करायचं एक ए पॉप, आणि बी काय करायचा मग, हा बी फक्त रीड करून पुढे जायचं. बी साठी कुठलंच ऑपरेशन परफॉर्म करायचं, पुश पण करायचं आणि पॉप पण करायचं. पण इथे आपल्याला कंडिशन देताना त्यांनी अशी कंडिशन दिली, एम इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 अँड एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0. एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे काय, की मे बी ए ए आणि सी येणार पण नाही, कारण की ग्रेटर दॅन इक्वल टू 0. म्हणजे जर ए रेस टू 0 असेल, बी रेस टू 1 असेल आणि सी रेस टू 0, कारण की एम आहे तो ग्रेटर दॅन इक्वल टू 1, म्हणजे फक्त बीच येईल. म्हणजे सिंगल बी येऊ शकतो, मल्टिपल बी येऊ शकतात, किंवा ए दोन असतील तर सी पण तिथे येतील दोन, पण ही किती असतील, मे बी सेम असतील, 3A असतील तर 3च सी असतील, मग बी इथे 1 असेल किंवा 2 असेल, पण 1 पेक्षा जास्त असेल. कळालं कंपॅरिझन कशामध्ये, मग इथे जेव्हा तुम्ही आता लँग्वेज लिहिणार आहात तेव्हा आपण काय करणार, पुश किंवा एव्हरी ए पुश इन टू स्टॅक, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय करणार, बी साठी आताच तुम्हाला नाही, बी साठी कंपॅरिझन काहीच नाहीये, मग काय करणार, रीड बी, रीड एफडी बी, मग त्याच्यानंतर काय करणार आपण, स्किप, म्हणजे बी रीड करतो, त्याच्यानंतर फॉर एफडी सी पॉप 1A फ्रॉम स्टॅक, कळतंय.
आता कसं करणार आहे हे दाखवते मी तुम्हाला. अजून पहिल्यांदा स्टॅक इनिशियली एम्प्टी असेल, क्यू झिरो झेड नॉट, क्यू वन ए झेड नॉट. म्हणजे आता कन्सिडर करा तीन ए आहेत, दोन बी आहेत आणि तीन सी आहेत. तर इथे आपण काय केलं, ए पुश केलं, त्यानंतर पुढचा जेव्हा सेकंड ए येईल, सेकंड ए येईल तेव्हा स्टॅक मध्ये काय असेल, टॉप स्टॅक ला ए, म्हणून काय करायचं पुश. म्हणजे इथे आपण काय केलं, पुश केलं, पुश केलं, म्हणजे दोन्ही ए तिन्ही ए आपली ह्या लूपने पुश झाली. त्याच्यानंतर जेव्हा बी इनपुट सिम्बॉल येईल, हे नंतर काय येणार आहे आता आपला बी, मला सांगा, जेव्हा बी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक मध्ये काय असेल, झेड नॉट असेल तर काय असेल, जेव्हा बी इनपुट सिम्बॉल येईल करेक्ट काय असणार आहे टॉप ऑफ द स्टॅक ला, मधुरा प्रेम, तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला आपला इनपुट सिम्बॉल कुठला असणार आहे, जेव्हा बी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे, ए ए असेल तर रीड करायचं आहे क्यू टू ए. इथे बघा मी चेंज केला का, टॉप द स्टॅक नाही, कितीही असतील म्हणून इथे मी लूप लाव रीड, म्हणजे इथे काय केलं मी रीड बी, जेव्हा बी आले तेव्हा मी रीड केलं. मग त्याच्यानंतर बी नंतर कुठलं सिम्बॉल येईल आपलं सी, जेव्हा सी सिम्बॉल येईल तेव्हा टॉप द स्टॅक ला एच असेल, तेव्हा काय करायचं आपल्याला पॉप, काय करते मी पॉप, पण तिथे एकाच पॉप करायचा आहे का, नाही, जेवढे सी असतील त्या प्रत्येक सी साठी पॉप करायचं आहे, मग सी सगळे प्रत्येक सी साठी पॉप केलं, दुसऱ्या सी साठी पॉप केलं, तिसऱ्या सी साठी पॉप केलं, सगळे पॉप झाल्यानंतर टॉप द स्टॅक ला काय राहील, सेम नॉट. आणि स्टॅक इनपुट सिम्बॉल काय असेल का, काही नसेल, किंवा काय असणार आहे सक्सेस. लक्ष द्या झालं तुमचे इंटरव्ह्यू एवढं, पण याच्यामध्ये आपण ह्या जे कंडिशन लिहिली आहे तेव्हा सुरुवातीची स्टेट मध्ये आपला क्यू झिरो, क्यू झिरो वरून आता आपल्याला इथे काय दिलंय, ए आणि सी चा जो ऑक्युरन्स आहे तो येणार पण नाही मे बी, कारण की इथे कंडिशन आहे एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू क्यू, त्यामुळे डिरेक्टली फक्त बी बी टू पण येऊ शकतात, पण क्यू झिरो वरून आपण बी ची प्रोसेसिंग केली आहे का, क्यू झिरो वरून बी ची प्रोसेसिंग केली आहे का, नाही. तुम्हाला इथे अजून एक स्टेप लिहावी लागेल, कुठली हे सांग, समजतंय हे वेगळं आहे, म्हणजे इथं कंडिशन वेगळ्या आहेत, म्हणून जर क्यू झिरो वरून बी आला, क्यू झिरो वरून बी आला तर टॉप ऑफ द स्टॅक ला नुसते बी 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 आले, नुसते बी 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 आले, तिथे क्यू झिरो वरूनच येणार आहे, तेव्हा काय असणार आहे इथे एम्प्टीच असणार आहे, झेड नॉटच असणार आहे. इथे कसं होतं, जेव्हा बी येत होता तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला ए ए ए नंतर बी येत होता तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला बी होत ए होता बी साठी, पण जर नुसते बी आले तर टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे, झेड नॉट असणार आहे, ते पण लिहिलं पाहिजे. आता ते सगळे मी रीड केले, क्यू थ्री इथे मी क्यू फाईव्ह लिहिते, जेवढे काही बी आलेले असतील तेवढे मी रीड करते, क्यू फाईव्ह बी झेड नॉट क्यू फाईव्ह, आणि मग त्याच्यानंतर जर क्यू फाईव्ह सगळे रीड झाल्यानंतर जर झेड नॉट आला तर आपल्याला कुठे जायचं आहे, सक्सेसला, क्यू फोर झेड नॉट, समजलं का. जर फक्त तुम्हाला बी 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 आले तर स्टार्टिंग स्टेट आपली क्यू झिरो आहे ना, जर फक्त बी 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 आले नेक्स्ट कंडिशन बी 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 आले तर मग त्या केस मध्ये स्टार्टिंग स्टेट कुठली आपली क्यू झिरो, मग क्यू झिरो वरून ए येऊ शकतो, किंवा नुसते बी 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 आले तर तो तिकडे येईल, जर बी आला तर बी रीड केला, सॉरी बी काय केला, पुश नाही केला, सॉरी रीड केला, त्याच्यानंतर कुठल्या स्टेटला आलो, क्यू फाईव्ह, परत बी रीड केला, परत बी रीड केला, सगळे बी संपल्यानंतर कंपल्सरी काय पाहिजे, एम्प्टी, एम्प्टी असेल तर मी इथं कुठे जाते, सक्सेस स्टेटला. कळालं का हे वेगळं का लिहिलंय, हे पण खाली ऍड करून घ्या, फक्त बी आले तर
समजलाय? प्रश्न असा, आता आपण जेव्हा लिहितो डायग्राम काढतो सृष्टी, तेव्हा क्यू झिरो नंतर आपलं जे ट्रान्झिशन आहे ते क्यू वन ला पण जाऊ शकतं किंवा क्यू फाय ला जाऊ शकतो की नाही आपण. तसंच क्यू झिरो वरून जर बी आला तर आपण कुठे जाणार आहे? फक्त बी आला तर क्यू फाय ला, आणि क्यू फाय पुढची प्रोसेसिंग. म्हणजे जेव्हा तुम्ही इथं मशीनची डेफिनेशन लिहिणार आहात खाली, तेव्हा काय काय येईल? क्यू झिरो क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर क्यू फाईव्ह. इनपुट सिम्बॉल ए बी सी, नंतर स्टॅक मध्ये ए झेड नॉट, ट्रान्झिशन क्यू नॉट ए नॉट, सक्सेस क्यू फोर. पुढचा बघा, डिझाईन पीडीए फॉर एल इज इक्वल टू ए रेस टू एन, बी रेस टू एम, सी रेस टू एम, डी रेस टू एम. N and M greater than equal to 1. म्हणजे काय? जेवढे ए आहेत तेवढेच बी पाहिजे, कंपॅरिझन ए आणि बी मध्ये, आणि जेवढे सी आहेत तेवढेच काय पाहिजे बी. हे सगळे मिनिमम काय पाहिजे? प्रत्येकाची मिनिमम व्हॅल्यू 1 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, ग्रेटर दॅन इक्वल टू असलं 1 झाले. म्हणजे जी तुमची लँग्वेज आहे ती कशी येईल? ए बी सी सी डी डी चालेल, किंवा ए ए ए बी बी सी सी डी डी चालेल, किंवा ए बी सी डी चालेल. जेवढे ए आहेत तेवढेच बी पाहिजे, जेवढे सी आहेत तेवढेच बी. म्हणजे कम्पॅरिझन कोणासाठी? ए आणि बी ची कम्पॅरिझन आहे, आणि सी आणि डी ची कम्पॅरिझन. म्हणजे काय करणार तुम्ही? एव्हरी ए push into stack, त्यानंतर for every b pop one a from stack, बरोबर आहे? त्याच्यानंतर प्रत्येक c for c किंवा every c push into stack, every c pushed into stack, आणि त्याच्यानंतर for every b pop one a from stack. कळाले? हा सॉरी, करेक्ट करेक्ट सृष्टी. फॉर एव्हरी डी पॉप वन सी फ्रॉम स्टॅक. ट्राय करताय तुम्ही? करा ट्राय, करा. आणि मी दाखवते एकदा कसं सॉल्व्ह करायचं, बऱ्याच जणांना जमलंय, ते दाखवते. इथे काय करायचं आपल्याला? प्रत्येक ए काय करायचे? पुश करायचे. म्हणजे इथून क्यू झिरो वरून जर ए आला तेव्हा स्टॅक मध्ये काही नसेल तर आपल्याला काय करायचंय? पुश. नंतर किती ए आले तर इथे पुशच करायचंय, मग इथे लूप लावायचं. त्याच्यानंतर ए नंतर बी आला तर क्यू वन वरून तो बी ला जाईलच, त्या टॉप ऑफ द स्टॅक मध्ये बी असेल. बी साठी प्रत्येक ए काय करायचंय? पॉप. प्रत्येक ए काय करायचं? केलं पॉप. काय केलं पॉप? पॉप ही. इथे पुश काय केलं? पुश ए.
पण आता जेव्हा तुमच्याकडे कन्सिडर करा 2a 3b असतील, त्यानंतर सी 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 डी 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 असेल, तेव्हा ए ए तेव्हा बी आला तर स्टॅक मधून काय होणार आहे पॉप, परत पुढचा बी आला तर स्टॅक मधून काय होणार आहे पॉप, ते जेव्हा सी तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला सुरुवातीला काय असणार आहे झेड नॉट, जेव्हा सी सिम्बॉल येईल बी नंतर तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे झेड नॉट. आता आपल्याला परत काय करायचंय, सी आल्यानंतर इथे पुश करायचं, जे तुमचा स्टॅक होता तो एम्प्टी होता, आता काय करायचं सी आपल्याला पुश करायचं, म्हणून क्यू थ्री सॉरी क्यू टू क्यू थ्री सी झेड नॉट, म्हणजे पहिला सी पुश केला, त्यानंतर किती सी येऊ शकतात, म्हणून उरलेले सी जेव्हा येतील तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे सी पुश सी. त्याच्यानंतर जर डी आला तर टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे, टॉप ऑफ द स्टॅक ला आपलं सी असणार, काय करायचंय सॉरी डी आला चुकून बी दिले, डी आला तर प्रत्येक टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे तो काय करायचा आपल्याला पॉप, इथे काय केला मी पॉप काय केलं पुश सी, त्यानंतर सी आणि डी झाल्यानंतर इथे काही एम्प्टी स्ट्रिंग आणि काहीच नसेल स्टॅकला, तेव्हा काय असणार आहे आपल्याला कळालंय मधुरा संस्कृती तन्मय सुशाली नवगणे संस्कृती समजलंय कसं केलंय. इथे मग मशीनची डेफिनेशन क्यू झिरो क्यू वन क्यू टू क्यू थ्री क्यू फोर क्यू फोर पण क्यू फाईव्ह पण नेक्स्ट लास्ट क्वेश्चन L is equal to A raised to N, B raised to N, C raised to N, U raised to N. N is greater than equal to 1 and N is greater than equal to 0. म्हणजे इथं आधी ह्या कंडिशन नंतर बघायचं सर, पहिला नाही काय आहे जेवढे बी आहेत तेवढे सी आणि जेवढे ए आहेत तेवढे डी, म्हणजे कम्पॅरिझन ए बरोबर डी ची करायची हे लिहायचं राहिलंय का तुमचं लिहून घ्या किंवा स्क्रीन शॉट काढून घ्या. इथं कम्पॅरिझन ए बरोबर बी ची करायची आणि बी बरोबर सी ची करायची, म्हणजे ए आला तरी पुश करायचा, बी आला तरी पुश करायचा, सी आला तर बी पॉप करायचा आणि बी आला तर ए पॉप करायचा. आता ए पॉप करायचं हे कसं करणार, जर टॉप ऑफ द स्टॅक ला हे असेल तरच तो पॉप करा, बरं त्यांचं झालं त्यांनी ट्रॅक कसं करायचं लक्ष द्या. पुढचं झालंय गुड, आता बघा इथे बेसिक काय येणार आहे, प्रत्येक ए पुश करायचा, बी पण पुश करायचं, सी साठी बी पॉप करायचं आणि डी साठी ए पॉप करायचं. इनिशियली तुम्ही त्या स्टेप्स लिहिल्यात असते, म्हणजे आता क्यू झिरो वरून ए आला तर पुश करायचं ए देईल, त्यानंतर कितीही ए आले तरी ते पुशच करायचं. जेव्हा ए पुश कराल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक मध्ये ए ए इन्सर्ट करा दोन, आता आपल्याकडे स्ट्रिंग ए ए ए बी 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 सी 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 डी डी
जेव्हा सी येईल तेव्हा टॉप ऑफ स्टॅक ला काय असणार आहे? ए. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा सी येईल सॉरी बी येईल तेव्हा टॉप ऑफ स्टॅक ला काय असणार आहे? ए. पण काय करायचं? पुश. म्हणजे सिम्बॉल काय येईल? रिमेनिंग बी येते. रिमेनिंग बी येते तरी टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे? बी. काय करायचं? इथे पण पुश. जिथे तिन्ही बी पुश. मागे जेव्हा सी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा सी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय असेल? हिचे. जेव्हा आता इथे आपलं सी इनपुट सिम्बॉल येईल तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय असणार आहे? काय करायचं आहे? पॉप. त्याच्यानंतर किती सी आले तरी पॉपच करायचंय. पण टॉप ऑफ द स्टॅक ला कंपल्सरी काय पाहिजे? बी. म्हणजे टॉप ऑफ द स्टॅक ला बी आहे म्हणजे सी साठी तुम्ही बी पॉप करताय असा अर्थ. म्हणजे आता इथे पण पॉप झालं, इथे पण पॉप झालं, इथे पण पॉप झालं. सी 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 येते. सी नंतर काय येईल? टी. जेव्हा टी येणार आहे तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय पाहिजे? ए. काय करायचंय? पॉप. आणि उरलेल्या डी साठी पण काय करायचंय? त्याच्यानंतर हे आपण पॉप केलं आणि आपण हे इनपुट सिम्बॉल बरोबर दिले तुम्ही ते बघा. समजलं? लिहून घ्या. त्यांचं झालेलं आहे त्यांनी हे खूप सर्ट डिझाईन वर एक महत्वाचं याच्यामध्ये एक कंडिशन राहिलीच आपली कुठली की बच्ची एन इज ग्रेटर दॅन इक्वल टू वन. n is greater than equal to 1. ह्या केस मध्ये काय होणार आहे? n is greater than equal to 1 असेल तर फक्त db आणि cc येतील ना. जेवढे b आहेत तेवढे c येतील. म्हणजे q0 वरून a इनपुट सिम्बॉल येईल का? q0 वरून कुठलं इनपुट सिम्बॉल येईल? तुमचं b इनपुट सिम्बॉल. त्याच्यासाठी आता इथे काही प्रोसेस करूया. बरोबर. क्यू झिरो वरून बी इनपुट सिम्बॉल आलं पण काय करायचंय? आपल्याला पुशच करायचंय. इथे मी क्यू सिक्स लिहिते बी जेड. आणि त्याच्यानंतर जरी आपला बी आला तर इथे मी क्यू टू ला जाऊ शकते. आता इथे बघा मी लुकिंग करते जम्पिंग करते. बघा आता जर बी आला तर पुश करायचं. त्याच्यानंतर जाऊन बी आला तर काय करायचं? आपल्याला पुशच करायचंय ना. त्याच्यानंतर बी आला तर पुशच करायचं. त्याच्यानंतर बी आला तर पुशच करायचंय. म्हणून मी इथून क्यू वन ला जाते कारण की नेक्स्ट स्टेटमेंट ना बी बीच असेल ना. म्हणजे इथून मी क्यू वन नाही क्यू टू ला जाते. लक्ष का? कारण की त्याच्यानंतर आपण काय करतोय परत टॉप ऑफ द स्टॅक ला बी बीच असतात. टॉप ऑफ द स्टॅक ला बी बी असणारी स्टेप आहे. म्हणजे इथून मी बी बी घेते. त्यानंतर प्रत्येक सी साठी पॉप करतोय. म्हणजे क्यू टू ला गेलो पॉप केलो, क्यू टू ला गेलो पॉप केलो, क्यू टू ला गेलो पॉप केलो. पण सी नंतर क्यू थ्री वरून इथे बघा क्यू थ्री वरून काय येईल? एप्सिलॉन झेड नॉट येईल तेव्हा काय असणार आहे आपला सक्सेस. या दोन स्टेप मी ऍड केल्या. काय लागल्या दोन स्टेप? समजले? आहे दोन स्टेप रिप्लाय द्या चार विंडो मध्ये. कळालं का काय केलं? जर नुसते बी 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 असतील तर पहिल्यांदा क्यू झिरो वरून बी तेव्हा टॉप ऑफ द स्टॅक ला काय असेल? तो बी पुश केला आणि मी कुठे जम्प केलं? तर इथून मी डिरेक्टली ह्या क्यू टू ला जम्प केलं. म्हणजे उरलेले बी सगळे काय केले? मी इथून पुश केले. कळतंय? बी पुश केले. मग त्याच्यानंतर दोन सी असतील मग इथून मी क्यू टू वरून इथे आले. सी साठी टॉप ऑफ द स्टॅक ला बी असेल तर पॉप केला. परत क्यू थ्री ला आले परत बी असेल तर पॉप केला.
पण आता Q3 वरून डी येणार नाही, कारण की डी आणि सी असतील तर कुठली स्ट्रिंग येईल आपली एम्प्टी, आणि टॉप ऑफ द स्टॅक काय असेल एम्प्टी, तरी पण काय आहे सस. कळालं समजलं ह्या रेअर केस मध्ये असे विचारायचे. प्रेम, मधुरा, तस्मय, अथर्व, नवदे, संस्कृती, सृष्टी, कृषाली, कळालंय. लिहून घ्या हे पण खालची ह्याची राहिली असेल सगळे, म्हणजे हे कशासाठी कंडिशन आहे ही, जेव्हा काय असेल एन झिरो असेल ते एन झिरो म्हणजे ए आणि सी येणार असेल. झालं लिहून होमवर्कला घ्या, एक ट्राय करायला. डिझाईन PDF for L is equal to A raised to N, B raised to 2N and C raised to K. N is greater than equal to 1 and K is greater than equal to 0. म्हणजे जेवढे A आहेत त्याच्या डबल B पाहिजेत आणि C कितीही आले तरी चालते किंवा नाही आले तरी चालते. म्हणजे A A B B C C C त्यानंतर A A B B B B आणि C. किंवा नुसतं ए ए बी 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 पण चालेल, सी नाही आले तरी चालेल. हा एक होमवर्कला ट्राय करायचा आणि अजून एक देते होमवर्कला. हा एक करा, सेमच आहे वरच्या सारखा. डिझाईन PDF फॉर L is equal to A raised to B 2N plus 1. N is greater than equal to 1. म्हणजे डबल पेक्षा एक बी जास्त असतो. प्रत्येक ए साठी दोन ए पुश करायचे, प्रत्येक बी साठी एक पॉप करायचं आणि शेवटचा जो एक्स्ट्राचा बी आहे तो काय करायचा रीड करायचा. म्हणजे इथे स्ट्रिंग कशी येईल ए बी बी दोन ए असतील तर बी किती येतील पाच. शेवटचा एक काय करायचा फक्त रीड करायचा किंवा स्किप करायचा. हे दोन होमवर्कला ट्राय करा. उद्या 26 जानेवारीची सुट्टी आहे, आपलं जे लेक्चर आहे ते लेक्चर परवा दिवशी होईल 27 सेम टायमिंग. आता सेशन इथे एंड.